युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि त्यामध्ये युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी तिथे अडकून बसलेले आहेत. काही विद्यार्थी भारतामध्ये परतले देखील आहेत. यासाठी केंद्र सरकारने गंगा ऑपरेशन नावाची एक मोहीम राबवली. या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामध्ये काही अडथळे येत आहेत. या विद्यार्थ्यांना भारतामध्ये येताना मोठा संघर्ष करावा लागतोय. युक्रेनचे हल्ले, युद्धाची जी पार्श्वभूमी आहे युक्रेनमधील, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचा मार्ग काढला, त्यांना भारतामध्ये येण्यासाठी कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला, केंद्र सरकार ज्या प्रकारे गंगा ऑपरेशनची मोहीम राबवत आहे या माध्यमातून कशा प्रकारची त्यांना मदत पोहोचली, हे सगळं आपण आज सांगलीतील विशाल मोरे याच्याकडून जाणून घेऊया. विशाल नुकताच युक्रेन मधून भारतामध्ये परतलेला आहे. तो युक्रेनमध्ये MBBS चं शिक्षण घेण्यासाठी गेला होता. विशाल, लेट्स अप मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. विशाल, सर्वात प्रथम लेट्स अपच्या प्रेक्षकांना हे सांग की युक्रेन मधून भारतामध्ये येण्याचा तो अनुभव होता तो कसा होता, कशा प्रकारे तू युक्रेन मधून भारतामध्ये आला, कशी वाट काढली? सर, पहिल्यांदा युनिव्हर्सिटीनं ऑफलाईनच जारी केलं. नंतर काही दिवस मतलब एकदा युवानो मध्ये बॉम्ब पडला. जवळच 1-2 किलोमीटरवर अंतरावर बॉम्ब पडला. विमानतळावर बॉम्ब पडला. मग विमानतळावर बॉम्ब पडल्यानंतर मग सगळ्या विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन युनिव्हर्सिटीला ऑनलाईन करायला लावलं. ऑनलाईन केल्यानंतर नंतर आमच्या इंडियन एम्बेसीचं लेटर आलं, आपल्या इंडियन एम्बेसीचं, की तुम्ही इंडियात वापस या. परंतु सगळं विमानतळ बंद झाल्यामुळे ना वापस येणं पॉसिबल नव्हतं. आणि त्यावेळेस तिकीट सुद्धा ना 1.5-1.5 लाखापर्यंत गेलत. नंतर मग काय वेळानंतर मग डिसिजन घेतलं की स्वतःच आम्ही बस करून रोमानिया बॉर्डरला आलो. इंडियन एम्बेसीने सांगितलं रोमानिया बॉर्डरला या तुम्ही. मग आलो आम्ही रोमानिया बॉर्डरला. आणि मग रोमानिया बॉर्डरवर आल्यानंतर सर तिथून 12 किलोमीटर मागेच ट्रॉफिक फुल भरलेलं ट्रॉफिक, त्यामुळे 12 किलोमीटर मागेच आम्हाला बसणं सोडलं. नंतर मग तिथून 12 किलोमीटर अंतर चालत चालत काटत आम्ही रोमानिया बॉर्डरवर आलो. तिथून बर्फात थांबलो 48 तास बर्फात थांबलो. नंतर रोमानिया बॉर्डर मधून एंटर झाल्यानंतर 8 तासानंतर आम्ही विमानतळावर पोहोचलो. तिथंच 10 किलोमीटर अंतर विमानतळाच्या थांबवलं सरकारनं, रोमानिया सरकारनं. आणि तिथं 3 दिवस आम्ही रोमानिया सरकारच्या अंडर खाली तिथं थांबलो. आणि नंतर मग तिथून पुढं एअरपोर्टवर आलो. आणि मग तिथून दिल्लीत आलो. दिल्लीतून मग महाराष्ट्र सदन मध्ये थांबलो. मग काही वेळानंतर महाराष्ट्र सदन मधून आमचं दिल्ली टू पुणे तिकीट काढलं. मग आम्ही पुण्याला आलो. रशियाने ज्या वेळेस युक्रेन वरती हल्ला केला, हा सर, त्या काळामध्ये तू किती दिवस युक्रेन मध्ये होता आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचा दिनक्रम कशा प्रकारचा होता, किंवा काही लपण्यासाठी काही आसरा घेतला होता, किंवा केंद्र सरकार किंवा तिथल्या युक्रेन सरकारकडून म्हणजे भारत सरकार किंवा युक्रेन सरकारकडून तुम्हाला काही मदत दिली जात होती का? नाही सर. प्रथम काय केलं की आता बॉम्ब पडल्यानंतर मग आवाज असा बल्लाड्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज आला सर. मग त्यावेळेस आम्ही बंकर मध्ये खाली लपलो. आणि मग एका दिवसानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही प्रायव्हेट बस करून जाओ रोमानिया बॉर्डरला सर आम्ही आलो. अच्छा, रोमानियामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या? रोमानिया सरकारकडून आल्या सुविधा दिली की भारत सरकारने तिथे काही व्यवस्था केलेली तुमची? सर, सगळ्या सुविधा रोमानिया सरकारने दिल्या. खर तर रोमानिया सरकारचं धन्यवाद मानाय पाहिजे सर. त्यांनी सगळ्या सुविधा दिल्या, मोठ्या प्रमाणावर त्यांनी सुविधा दिल्या. इंडियन एम्बेसीने फक्त विमानाचाच खर्च आणि जिम्मा उचलला, नाही तर इंडियन एम्बेसी कुठेच आली नाही, मदतीसाठी धावली नाही. ज्यावेळेस रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं त्या काळात तुमच्या संपर्कात कोणी होतं का, म्हणजे भारतातून आई वडिलांशी संपर्क होत होता का, किंवा सर दूतवासाला फोन केलता तर काही टाइमाला दूतवासाने कॉल उचलला नाही.
तर काय टाइम सांगितलं की तुम्ही थांबा, तुम्हाला आम्ही घेऊन जातो, पण काय दूतावासाकडून एखादी सुद्धा बसायला नाही, म्हणून आम्ही स्वतःच निघायचा निर्णय घेतला. युक्रेन सरकारने तुमच्या राहण्याची जेवणाची तिथे व्यवस्था केलेली होती. भारतीय दूतावासाकडून असा दावा केला जातो की आम्हाला तिथं वेगवेगळ्या सुविधा भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिल्या गेल्या. यामध्ये कशा प्रकारचं किती तथ्य आहे? नाही सर, असं तिथली जी लोकल पब्लिक होती ना, ते तर म्हणत होती की आम्ही स्वतःहून मदत करायला लागलोय, आणि भारतीय एम्बेसीनं जास्त मदत काही केली नाही सर, फक्त व्हिसा तेवढा रोमानियाचा 3 दिवसाचा मिळाला सर आम्हाला. मग रोमानियामध्ये 3 दिवस राहिलो आम्ही, तिथून एअरपोर्टला आलो. असं बोललं जातं की युक्रेन मध्ये आल्या युक्रेन मध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांवरती हल्ले देखील होत होते, हे हा सर होत होत्या. आताच एक क्यू मधील एक मुलाला गोळी लागली सर, हल्ले भरपूर मुलावर होत होते. नंतर रोमानिया बॉर्डरवर थोडी दिक्कत आली सर, म्हटलं काय झालं की रोमानिया बॉर्डर मध्ये आत म्हणजे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्यामुळे आत येणं शक्य नव्हतं, बॉर्डर मध्ये आत घेणं झालती लोक, म्हणून विद्यार्थ्यांनी जरा थोडा चलबसल झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून तिथं गोळीबार झाला सर. पण काय हवेत गोळी झाल्यामुळे एवढं काय झालं नाही, विद्यार्थ्यांना मारलं सुद्धा गेलं भरपूर तिथं. भारतामध्ये ज्यावेळेस तू परतला, ज्यावेळेस दिल्ली एअरपोर्ट वरती उतरलास, त्यावेळेस काय होत्या तुझ्या भावना? ज्या प्रकारच्या तू दिवस तिथं बघितले, मधले 8 दिवसाचे इतका हल्ला वगैरे, युद्धाची ह्याच्यात ना आला, भागात ना आला, भारतामध्ये उतरला तर आला, त्यावेळेस काय काय होती भूमिका, कशी काय वाटलं? सर एकदम असं कुठे तर स्वर्गातून माघारी आल्यागत वाटलं, असं एकदम नवीनच दुनियेत आल्यागत वाटलं सर. आता इथून आता तुझा फर्स्ट इयरचा विद्यार्थी असतो, आता यानंतर समजा युक्रेन मधील परिस्थिती निवडली तर यानंतर तू पुन्हा युक्रेन मध्ये जाणार आहेस की पुढच्या शिक्षणाचं कसे काय नियोजन काय विचार आहे तुझ्या डोक्यामध्ये? जर सरकारनं ट्रान्सफर म्हणजे फर्स्ट इयरला आता ट्रान्सफर बंद झाले सर, पण जर सरकारनं निर्णय घेऊन एका विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पफुल निर्णय घेऊन जर ना सरकारनं ट्रान्सफर घोषित केलं तर दुसऱ्या देशात जायला काय अडचण नाही सर, नाहीतर एक तर दुसरा देश निवडायचा लागेल. एक असा देखील एक चर्चा आहे की भारतामधील अनेक तरुण विदेशी शिक्षणाचा मार्ग निवडतात, तू युक्रेनची निवड काय केली, कशामुळे तुला वाटलं की भारतात शिकण्याऐवजी युक्रेन मधून शिक्षण घ्यावं? सर पहिली गोष्ट म्हणजे सर भारतात फी स्ट्रक्चर वगैरे जास्त आहे सर, 1.5 कोटी फी स्ट्रक्चर आहे इंडियाचं, आणि युक्रेनचं 30-35 लाख फी स्ट्रक्चर असल्यामुळे तिथं निवडलं, आणि दुसरी गोष्ट शिक्षण पद्धती युक्रेनची चांगली आहे. आता यानंतर तुझा आता घरून काही अभ्यास वगैरे सुरू आहे की कसं आता तुम्हाला काय ऑनलाईन अभ्यासक्रम युनिव्हर्सिटी देणार आहे? हा सर 12 मार्च पासून कॉलेज सुरू होणार आहे सर, युनिव्हर्सिटी चालू होईल 12 मार्च पासून, ऑनलाईन सुरू करणार आहेत. जी युद्ध ज्यावेळेस सुरू झालं युक्रेन आणि रशियामध्ये, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस गाईडलाईन्स भारतीय दूतावासाने सांगितल्या होत्या, त्यावेळेस तात्काळ तुम्ही युक्रेन सोडण्याचा निर्णय का नाही घेतला, किंवा काही उशीर झाला, काही प्रॉब्लेम्स होते? मधला 8 दिवसाचा काळ भारतीय म्हणजे भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तिथे अडकून बसले, याला कारण काय असू शकतं? सर एम्बेसीने लेटर न दिल्यामुळे उशीर झाला सर. विशाल तुला भविष्यासाठी लेट्सअप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. भविष्यात युक्रेन मधील परिस्थिती निवडावी, पुन्हा पहिल्यासारखं जीवनमान तिथलं निर्माण व्हावं, आणि तुमचे पुन्हा कॉलेज त्याच प्रकारचे सुरू व्हावं ज्या प्रकारे तुम्ही यापूर्वी तू शिक्षण घेत होता, यासाठी लेट्सअप कडून तुला शुभेच्छा. आणि ही आपण तू लेट्सअप साठी वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. ओके सर धन्यवाद, तुम्ही बोलायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू.